अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जगात भारी टिनू कोल्हापुरी या नामांकित ब्रँडच्या जामनेर शहरातील वडापाव सेंटर मध्ये ग्राहकांच्या श्रद्धेशी खेळून निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरले जात असल्याचा धक्कादायक प्रकार जेबीएन महाराष्ट्र न्यूजने उजेडात आणला आहे। या वडापाव सेंटर मध्ये उपवासाचा साबुदाणा वडा आणि साधा वडापाव निकृष्ट दर्जाच्या तेलामध्ये एकत्रितपणे तळला जात असल्याचे काही सुज्ञ ग्राहकांनी जेबीएन महाराष्ट्र न्यूजच्या निदर्शनास आणून दिले आहे। उपवास असणाऱ्या व्रत कैफल्य करणाऱ्या भाविक ग्राहकांच्या श्रद्धेशी खेळण्याची ही निंदनीय घटना आमच्या जेबीएन महाराष्ट्र न्यूजच्या रिपोर्टर मिनल चौधरी यांनी उजेडात आणली आहे। त्यांना टिनू कोल्हापुरीच्या सेंटर चालकाने वृत्तांकन करण्यास मनाई करत त्यांच्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला। त्या दिवसापासून हे वडापाव सेंटर बंद असून सेंटरचा मालक फरार झाला आहे। या घटनेनंतर मात्र जेबीएन महाराष्ट्र न्यूजची एनकेन प्रकारे बदनामी करण्याचा प्रयत्न काही विघ्न संतोषी मंडळी करत आहेत। गेल्या 2.5 वर्षापासून जेबीएन महाराष्ट्र न्यूज आपल्या सर्वांच्या सेवेत निर्भीडपणे कार्यरत असून आपणा सर्व मायबाप प्रेक्षक हितचिंतक जाहिरातदारांचा आशीर्वाद आम्हाला असल्यामुळे अशा भाकड अफवांना आणि धमक्यांना जेबीएन महाराष्ट्र न्यूज घाबरणार नाही। आमच्या जेबीएन महाराष्ट्र न्यूजच्या धडाडीच्या रिपोर्टर मिनल चौधरी यांना बातमी घेण्यास मज्जाव करणाऱ्या टिनू कोल्हापुरी वडापाव सेंटरचा भांडाफोड केल्याशिवाय जेबीएन महाराष्ट्र न्यूज शांत बसणार नाही आणि जेबीएन महाराष्ट्र न्यूजची एनकेन प्रकारे बदनामी करणाऱ्या दुष्ट प्रवृत्तीचा पर्दाफाश केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। जेबीएन महाराष्ट्र न्यूज या झारीतील शुक्राचार्याच्या शोधात असून तो सापडल्यास त्याची नांगी ठेसल्यानंतर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। इंस्टंट काढला हरकत नाही वाटतं गरम आहे ना बाई वळे कसे किती गंध तेला ते बाई तैला जात आहे पाव कधींचे हे बाय मिरच्या डस्टबिन किती गाणे वळे पाज एवढे पा अरे सट्टी जमा नाही एवढे दिवस झाले पाहता हे बंद होता की तुम्ही अरे सट्टी जमा नाही एवढे दिवस झाले पाहता हे बंद होता की तुम्ही साबुदाणे वडे बाय साबुदाणे वडे साधे वडे त्याच तेला ते तेच तेल आता बाजून त्याच्या किती दिवस झाले काय माहिती किती दिवस झाले बाय तो वास होतो सरला पाहिजे नाही ना आम्ही जर अटली येतोय तर त्याचा अर्थ तुम्ही बाहेर कस काय थांबवता आमच्यापर्यंत काहीतरी आलं असेल म्हणून आम्ही इथे आलो ना तेल किती दिवसांनी चेंज करतात दिवसांनी
कडी लाव ना हे आता कधी चेंज केलेलं होतं मॅडम तुम्ही बघू शकता ते काळं ते तर दिसते बरं ते जर चमचा वगैरे बघितलं ना ते पिवळं वाटते बघा केलं साईड केले पिवर जाय यात टाकल्यानंतर ते खाली जाळी काढी ना त्यामुळे ते सगळं काळं वाटते हे कधी चेंज केलं होतं सकाळपासून याच्यावर तळण वगैरे झालंय एक दोन एक गाडी निघाली असेल जास्तीत जास्त तेल डायरेक्ट आता टाकल्यासारखं वाटत टेम्पर नको होतो मला तिथे सॅम्पल आहे का तुमच्याकडे टॉकून का सॅम्पल झाली कसं काय ते तुमचं काम होते ना तुमच्या पुऱ्या ड्रग्सवाल्यांनी काय सांगितलेलं आहे नियमावली तुमची पुऱ्या ड्रग्सची तुम्ही जर का असं सांगून राहिलं म्हणजे तर मला उलट फायदा देता गरम आहे ना नमस्कार आपण जामनेर मधील सर्वात नामांकित असं छोटू कोल्हापुरी या ठिकाणी आलेलो आहोत छोटू कोल्हापुरीविषयी आमच्या जे बी एन महाराष्ट्र न्यूजवर काही व्हिडिओ फ्लॅश झालेले होते काही व्हिडिओ दाखवण्यात आले होते की या ठिकाणी जे तेल वापरलं जातं हे जवळपास महिना महिना बदलवलं जात नाही आहे यासाठी ही सत्यता पडताळण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो असता या ठिकाणी आम्हाला बाहेर बराच वेळ थांबवून धरलं गेलेलं आहे आणि आधी आतमध्ये आपण बघू शकत आहात या ठिकाणी जे तळण्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट वापरले गेलेले याच्यामध्ये आता हे तेल वापरलं गेलेलं आहे हे नुकतंच बदलवलेलं दिसत आहे आणि या अगोदरचं तेल या ठिकाणी जे कॅन भरून ठेवले गेलेले आहे आम्हाला बाहेर उभं केल्यानंतर जवळपास 5 ते 10 मिनटं आम्हाला बाहेर उभं केल्यानंतर याच्यामध्ये जे तळण्यात येणारं तेल होतं हे बदलवलं गेलेलं आहे आणि दिशा गिराहिकांची दिशाभूल या ठिकाणी होत आहे लोकं आवडीने छोटू कोल्हापुरी या ठिकाणी आले असता नेहमी हे छोट्या कोल्हापुरीवरचे वडे फेमस आहे असे सांगतात आवडीने हे वडे खातात परंतु ग्राहकांना विनंती आहे की या ठिकाणी जे तेल वापरण्यात येतं हे जवळपास महिनाभर बदलवण्यात येत नाही कॅमेरामन सचिन माळीसह मी मिनल चौधरी जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेर पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत राहा जे बी एन महाराष्ट्र न्यूज नमस्कार